मित्रांनो, तर आज आपण आलो आहोत माझ्या गावी. तर माझ्या गावी म्हणजे आता आपण आहेत बसनीमध्ये. बसनी आणि हा जो बीच आहे समोर आपल्या, तर त्या बीचचं नाव आहे आरेवारे बीच. तर आता आपल्यासोबत आहे कार्तिक, माझा भाऊ आहे. तो शोधतो आहे तिकडे मासे मिळतात काय आता. आणि हा आहे पांड्या, हा गावामधला कुत्रा आहे. तो आमच्यासोबतच असतो नेहमी. तर आज आपण बघणार आहोत की हाताने कसे मासे पकडू शकतो आपण, ते पण विदाउट एनी हेल्प. तर आपण ट्राय करूया की हाताने मासे पकडायला. तर एक सिंपल एक ट्रिक आहे, तर त्याने तुम्ही पकडू शकता जर तुम्हाला असं थोडंफार फिशिंग करायचं असेल. तर त्या फिशिंगच्या हुकसाठी, हुकला लावायला वगैरे छोटे छोटे जे मासे येतात, तर ते मासे तुम्ही कसे पकडू शकता ते तुम्ही आज बघाल. तर एवढं काय आपल्याला करायचं नाही, थोडंफार पेशन्स ठेवायला लागणार आहेत. तर ते तुम्हाला दाखवतो मी कसं आपण मासे पकडू शकतो, आणि आपण हाताने मासे पकडून पण बघूया. तर आपण आता बघूया पूर्ण प्रॅक्टिकली की कसं आपण मासे पकडू शकतो. चला, तुम्हाला दिसत आहे की नाही मला माहीत नाही, बट खूप मासे आहेत इकडे आता समोर. आता हा कार्तिक तिकडे जाईल ना, तर ते तिथून निघून जातील. कारण की आता इकडे होते पण ते आता हळूहळू करून निघून जातात, म्हणजे आपल्याला बघून घाबरून निघून जातात. हा एवढा जातोय पुढे, पण मला माहिती आहे तो घाबरतो माशांना. हे बघा, तर तुम्हाला मी आयडिया येतो एक सिम्पल मध्ये कसा पकडायचा. आपण एका जागेवरती उभं राहायचं जिथे मासे दिसतात, एकदम हळू चालायचं म्हणून चालायचं त्यांच्याकडे. आणि आपण उभं राहायचं, ते उभं राहिले ना तिथे आपल्या आजूबाजूला जमा होतात आणि ते लपतात, मातीच्या खाली लपतात. तर काय करायचं आपल्याला, फक्त मातीच्या खाली असं हात टाकायचं आहे आणि ते उचलून घ्यायचं. मातीचा जो ढीग आहे ना तो उचलून आपल्याला फक्त बाहेर फेकायचा आहे. त्याच्यामध्ये ज्या ढिगामध्ये ना दोन तीन मासे तरी असणार असतील. तर आपण ट्राय करूया की अजून मासे पकडायला. मला फील झालंय की माझ्या पायाच्या खाली एक मासा लपलाय. तर आपण ट्राय करूया की त्याला पकडायला. हे बघा, अजून एक दुसरा लपलाय. तर कसं पकडायचं आहे तर दाखवतो मी. आपल्याला अशी एक ओंजळ घ्यायची आहे आणि त्या आपल्याला आता अंदाज आला असेल की मा इकडे इकडे आहे, कारण की मला फील होत आहे तिकडे. तर आपल्याला काय करायचं की आपल्या गोंजळीमध्ये त्याच्या आजूबाजूची सगळी रेती जमा करायची आहे आणि पटकन बाहेर टाकायची. बाहेर हातामध्ये असेल, कारण की माझ्या हाताला लागते. बघा, मासा पकडलाय, हलतोय. हाताने मासा पकडलाय मी, एकदम लेजेंडरी लेवल. फक्त कसं, अरे ए नाही नाही नाही, थांब जरा, दोन मिनिटं थांब बाबू. असं मारायचं नाही त्याला, हे असं नाही, डायरेक्ट खाऊन टाकलं त्यांनी. बघितलं की छोटा लहान मासा तर आपण पकडला, थोडासा अजून मोठा एवढा मासा आपण पकडूया. आपल्याला अजून एक मासा मिळाला आहे, आता आपण पकडूया त्याला. हा जो लपला आहे आपल्या समोर, त्याला वाटतं की तो दिसत नाहीये. तो मासा पाहला काय नाही, पण आपण ट्राय करूया अजून एकदा पकडण्याचा. तर आता एवढं ट्राय नंतर आम्ही एक मासा पकडलाय. बघा, पण तो पटकन बाहेर आल्यामुळे लक्षात गेलं नाही माझा की तो होता त्या गट्ट्यामध्ये. तर नंतर आम्हाला मिळाला तो. तर त्या टायमाला कार्तिकनी व्हिडिओ पण चालू केली नव्हती, तर त्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला. बट तुम्हाला अंदाज आला असेल, तर तुम्ही मासा बघू शकता की एवढा लहान आहे. तर ते ह्याला तुम्ही हुक म्हणून वापरू शकता, म्हणजे चारा म्हणून. एका तुमच्या फिशिंग करत असाल तर चारा म्हणून वापरू शकता. तर तुम्ही नक्की हे ट्राय करा, आणि ट्राय केलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण फिशिंगची एक सिरीज बनवणार आहोत, तर तुम्हाला जर फिशिंगची सिरीज हवी असेल तर तुम्ही कमेंट करा खाली की हवी आहे करून. तर मी फिशिंगची सिरीज बनवेन आणि त्याची एक प्लेलिस्ट टाकेन, अपलोड करेन. तर ती प्लेलिस्टमधली पहिली व्हिडिओ आहे ती फिश मार्केटला आम्ही गेलेलो, मी आणि माझा मित्र ओमकार. तर ती पण व्हिडिओ बघून घ्या, मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची पण लिंक देईन. तर आपण आता बघूया की अजून थोडे ट्राय करूया की अजून मासे मिळतात का. आणि जर
मिळाले तर तुम्हाला मी नक्की त्याबद्दल सांगेन. हे मार याला मार. कोणाला? याला मार. तुला ना खेकड्याला बोलतोय. अरे उलटा पडला खेकडा. पकडू काय खेकड्याला? हा जिवंत खेकडा आहे, मी कधी पकडला नाही, आपण पकडूया. लिप लिपतोय कार्तिक, तो फिश पकड आपला. तर आता इथे आम्ही माशांच्या शोधात आलो, पुढे थोडं थोडं पुढे चालत चालत. तर इथे ना काय माहिती नाही, पण खूप खेकडे भेट मिळतात. आता हे बघा किती खेकडे आहेत इथे, तुम्हाला दाखवतो. मोठा खेकडा आहे इथे आहे. हा जिवंत आहे बघा. काय काय जिवंत पण आहेत, काय कशामुळे ते पाण्यामध्ये काहीतरी केमिकल वगैरे तर इश्यू असणार, त्यामुळे झालं असेल ते सांगता येत नाही. बट आम्हाला हे बघा, तुम्हाला दिसतंय की नाही माहिती नाही, एवढा मासे मिळालेत तर ते आम्ही चाऱ्यासाठी वापरणार आहे, जसं मी तुम्हाला सांगितलंच होतं. तर आता जसं तुम्ही बघितलं की आपण हाताने मासे पकडले, तर तुम्ही थोडाफार तुम्हाला अंदाज आला असेल की कसं मासे पकडतात करून हाताने. तर हे आपण हे छोटे मासे आहेत, तर आपण काय खाण्यासाठी ते वापरत नाही, पण एक मजा म्हणून जर तुम्ही समुद्रावरती याल तर एक मजा म्हणून तुम्ही पकडू शकता असे मासे. तर आपण भेटूया पुन्हा एकदा अशा एका व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.